आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतीचं पाणी तोडाल तर याद राखा, अर्जुनवाडात शेतकरी संतापला. तीन पाणी योजनेचे सील तोडले, हिम्मत असेल तर पाटबंधाऱ्यानं पुन्हा सील लावावं. पीक करपत असताना थकबाकीच्या नावाखाली पाटबंधारे खात्यानं अर्जुनवाडात तीन सहकारी संस्थेच्या योजनेला सील ठोकलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यात संतापाची लाट उसळली होती. आज संतापलेल्या शेतकरी एकत्र आले. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काम करणारे शेतकरी संघटनेचे नेते महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज हल्लाबोल चढवला. अर्जुनवाडात शेतकरी प्रचंड संतापले. एका बाजूला उन्हाचा तडका आणि दुसऱ्या बाजूला पिकं करपून जात होती. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज थेट पाटबंधारे खात्याचा जाहीर निषेध व्यक्त करत संतापाला वाट मोकळी करून दिली. कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे. एक तर पावसाचं फुकटचं पाणी जे समुद्राला जातं ते आम्ही शेतकरी सगळे उपसतो आणि त्याच्यापासून जीवनावश्यक धान्य ज्याच्याशिवाय माणूस जगूच शकत नाही हे आम्ही तयार करतो. त्या पाण्यापासून का अप्पू गांजा घेऊन दारूच्या भट्ट्याला लावलेल्या नाहीत तर सरकारने लक्षात घ्यावं. टोल मात्र 15-20 वर्षांना मुक्त करता आणि गेली 60 वर्ष झाले आम्ही मायनर कर भरतो, तर हे यापुढे मायनर कर भरणार नाही. आणि कुठल्याही शेतकरी जर सील केलं तर एक लक्षात घ्यावं सरकारनं, आम्ही कुठल्याही कोणाचं शेतकऱ्याचं सील करू देणार नाही. सील केल्यास त्याला ठोकून काढू याचं लक्षात घ्या. सरकारनं लवकरात लवकर लक्षात घ्यावं आणि याची अंमलबजावणी करावी. कुठल्याही शेतकऱ्याचं सील करू देणार नाही एवढं याच्यावर आम्ही ठाम आहोत. आणि शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे. जे जसं शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये वीज मोफत आहे, जसं तेलंगण सरकारनं 24 तास वीज मोफत केली आहे, तसं इथे पण केलं पाहिजे. आणि मायनर कर्जा कुठलंही आम्ही देणार नाही याची सरकारनं दखल घ्यावी. आताच आपण पाहिलं कोरे काय म्हणाले ते. कोरे खूप संतापलेले आहेत. एका बाजूला साखर कारखान्याने FRP 500 रुपये दिले, फ्लावर 1 आणि 2 रुपयाने विक्री होत आहे, भाजीपाल्याचे सगळे दर पडलेत, मूग तूर या पिकाला भाव नाही, सोसायटींची काढलेली कर्ज फिटत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला पाटबंधारे खात्यानं अर्जुनेश्वर सहकारी पाणीपुरवठा, बिरदेव सहकारी पाणीपुरवठा, सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा या संस्थांना सील केलं आहे आणि याचा उलटा परिणाम झाला. शेतकऱ्यांची पिकं हातातोंडाला आलेली वाया जातील अशी परिस्थिती निर्माण होईल. 8 तास पिकाला जी वीज मिळणे आवश्यक आहे ती मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला संस्थांना सील केलं जात आहे. वास्तविकरित्या अर्जुनवाडातल्या प्रमुख 3 संस्थांच्यावर अवलंबून असणारी अर्जुनवाडची जी शेती आहे, आजच्या आंदोलनात अर्जुनवाडचे माजी सरपंच नंदकुमार पाटील, जितेंद्र चौगले, दत्तात्रय मगदूम, मारुती ढवळे, प्रकाश महाडिक, उद्धव मगदूम, रावसाहेब हेगांना, प्रकाश चंदुरे, किरण वाणी, सदाशिव वाणी यासह अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी अर्जुनवाडहून अमोल पवार.